शासनाचा परवाना असलेल्या देशी दारूचे दुकान हे एका महिन्यासाठी बंद ठेवण्यात आले असून एमआयडीसी पोलिसांनी या दुकानाला सील ठोकले. वाळूज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या घाणेगाव येथील शासनाचा परवानाधारक देशी दारूचे दुकान हे एका महिन्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे. हे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने येथून नेहमी महिला मुली आणि कामगारांची वर्दळ असते. मद्यधुंद नागरिक हे महिला आणि मुलींची छेड काढतात, त्यामुळे हे दुकान बंद ठेवण्याची ओरड प्राप्त होताच एका महिन्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी या दुकानाला सील ठोकले. वाळूज औद्योगिक वसाहतीलगत घाणेगाव या ठिकाणी मुख्य रस्त्यावर शासनाचा परवाना चंद्रकांताबाई लक्ष्मी नारायण जयस्वाल यांच्या नावाने देशी दुकान आहे. या ठिकाणी मद्यपी हे मद्यपान करून रस्त्यावर गोंधळ घालतात, त्यामुळे सर्व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून सरकारी परवाना असलेले देशी दारूचे दुकान हे बंद करण्याची नेहमी ओरड होत होती. नागरिकांची होणारी गैरसोय आणि त्रास लक्षात घेत स्थानिक एमआयडीसी पोलिसांनी दुकानास भेट देऊन या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा जाणून घेत या देशी दारूच्या दुकानाला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी बंद केले असून दुकानाला सील करण्यात आले आहे.